आता बातमी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वाकयुद्धाची आहे, ट्विटर वॉरची आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात परिवारवाद, पालिका मोर्चा, कोरोना काळातील घोटाळे, मेहबूबा मुफ्ती अशा सगळ्याच विषयांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार केलाय. ऐकूया. लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाओ बैठकीला गेलेले. देवेंद्रजी एवढ्या पातळीवरती येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही. आणि मग जर तुमच्या परिवारती बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. वेगळी कोणती असणं तुम्हाला झेपणार नाहीये. नुसतं शवासन पडून राहावं लागेल. योगाडे त्याच्यामुळे परिवारावरती बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच प्रत्येक जण. आणि हा माझा परिवार आहे, शिवसेना माझा परिवार आहे, शिवसेनिक महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला नाही. की येत्या 1 तारखेला आपण महापालिकेवरती मोर्चा लावलेला आहे. अनेक जण विचारतात की शनिवारी तुम्ही निवेदन कोणाला देणार. आम्हाला निवेदन कोणाला द्यायचंच नाहीये, कारण ज्यांना देणार आहोत ते जर का त्यांच्या टेबलाखाली बसले असतील तर निवेदन देणार कशाला आणि कशासाठी द्यायचं, कोणाला द्यायचं. पण आता जे काही वातावरण चाललेलं आहे आणि आपण जो मोर्चा काढतो आहोत याच्यामध्ये फरक आहे. ते जे काही आता करतायत कोविड काळातला भ्रष्टाचार काढा, जरूर काढा. एकूणच त्या काळामध्ये सातत्याने देशभर जेवढे सर्व्हे झाले त्या सर्व्हेमध्ये आपल्या, मी माझं नाही म्हणत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलेलं आहे. मिळेल तिकडे खा, ही आमची परंपरा नाही, ही तुमची आहे. आज मुंबई तुम्ही लुटताय आणि मुंबईची लूट आपण लोकांसमोर आणतो आहोत म्हणून कोविड काळातला घोटाळा. पण पंतप्रधानांनी जे केलं तुम्हाला सांगत होतो त्यांनी काय केलं, मुंबईमध्ये काय चाललं होतं, महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये कशा चिता पेटल्या होत्या, गुजरातमध्ये कशा चिता पेटल्या होत्या, गंगेमध्ये कशी प्रेत वाहून दिली जात होती, पण महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा शवाची अवहेलना आपण होऊ दिली नव्हती. एका सुद्धा प्रेताचं विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती. आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करताय, अरे निर्लज्जानो मोदी साहेब नसते तर त्यांनी लस शोधली. मी कधीच म्हटलं नाही मी काय शोधलं म्हणून, काही शोधलं नाही. पण हे असे तुमच्या की ड्युटे आमच्या समोर आले तर शोध न लावता ते मिळाले त्याला आम्ही काय करू. काल मी गेलो होतो, मी बघितलं मेहबूबा मुफ्ती मुद्दामून मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. हो, कारण आता काय भाजपच्या लॉन्ड्रीतून स्वच्छ झालेले आहेत, त्या बाजूला बसले तर आपण आणखी बाजूबाजूचे स्वच्छ होतील. मग तुमच्या बरोबर गेला तर तो स्वच्छ काय बेंबीच्या देखापासून बोंबल होते ते काल देवेंद्र फडणवीस. मग आम्ही जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा मिरच्या का झोंबल्या तुम्हाला. हा, आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं. तुम्ही मेहबूबा मुफ्ती बरोबर बसलं होतं तेव्हा तुमचं सुटलं होतं का हिंदुत्व. लोकशाही मराठी ऐका, पहा,